आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल विटपट्टी माळाची दहा दिवसात मोजणी पूर्ण करा समीर शिंगटे यांचा आदेश विधानसभेत या प्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याने पुलाची शिरोली येतील बहुचर्चित आणि संपूर्ण गावचे लक्ष वेधलेल्या वीटभट्टीच्या माळाची दहा दिवसात मोजणी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश भूमी अभिलेखच्या उप अभि उपअधीक्षकांना मिळाले आहेत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी या संदर्भातील पत्र लागू केले आहे हातकलगली तालुक्यातील पुलाची शिरोली येथील गट क्रमांक पाचशे एकतीस व पाचशे मधील चोपन्न एकर जागेत विविध व्यावसायिक शेतकरी कारखानदार आणि रहिवाशांनी गेली अनेक वर्ष अतिक्रमण केले आहे परिणामी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प बहुत देश्य बाग बगीचा असे मोटे प्रकल्प बहुउद्देशीय क्रीडांगण असे मोठे राबवण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीकडे जागा शिल्लक नाही जमीन अतिक्रमण मुक्त होण्यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख व ग्रामपंचायत विरोधी गटनेते बाजीराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे व वा तहसीलदार वैशाली राजमाने यांनी गट क्रमांक व मधील सर्व अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश शिरोली ग्रामपंचायतीला दिले मात्र अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याऐवजी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी गट क्रमांक पाचशे त्रेचाळीस बरोबर पाचशे एकतीस ची मोजणी मागितली भूमी अधिलेख खात्याने मोजणी अधिकारी उमेश कारंडे यांनी चतुर सीमेलगतच्या शेतकऱ्यांना कोणत्याही सूचना अथवा नोटीस न देता अठ्ठावीस जून रोजी थेट मागणीचा घाट घातला पण सीमेलगतच्या शेतकऱ्यांनी आपणास नोटीस न देता मोजणी करण्यास तीव्र विरोध केला व मोजणी बंद पाडली या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्याने दहा दिवसात मोजणी पूर्ण करून अहवाल देण्याचे आदेश प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिले त्यामुळे मोजणी अधिकारी कोरडे यांनी शासकीय जमिनीच्या सभोवताली असलेल्या सुमारे साडेचारशे शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा लागू करण्यास सुरुवात केली आहे महानकारी न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे